नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की पोलीस भरती दोन हजार तेवीस विषयी तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची माहिती पाहू शकता बघा पोलीस महासंचालकांचे नवीन आणि महत्त्वाचे पत्र जे आहे ते आलेले आहे तर त्या पत्राविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा पोलीस महासंचालकांच्या मार्फत काढण्यात आलेले जे काही परिपत्रक आहे महत्त्वाचं पत्र आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर एक महत्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळून जाईल तर बघा मित्रांनो महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतो बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्यात अठ्ठ्याण्णव जुराठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करायचा आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर तुम्हाला आरोग्य भाग भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती विभाग भरती पोलीस भरती त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या काही सरसेवेच्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रिया संदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवीन च्या संधी उपलब्ध होत असतात नवनवीन जाहिराती निघत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्यात अठ्ठ्याण्णव झिरो हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये तर नवीन या नावाने सेव्ह करा व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवा तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे किंवा मग हा व्हिडिओ ते सांभावा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे आता पोलीस महासंचालकांच्या मार्फत काढण्यात आलेले जे काही पत्र आहे त्याविषयी माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयामार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक का आहे परिपत्रकाचं दिनांक आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजेच चा नुकतं परिपत्रक आहे परिपत्रकाचा विषय बघा माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण माहिती काय उपरोक्त विषयास अनुसरून माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल संकीर्ण अर्ज क्रमांक बारा दोन हजार या न्यायालयाने दिलेले जे काय आदेश आहेत दिनांक सात जानेवारी दोन हजार तेवीस व मुख्य सादरकर्ता अधिकारी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांचे जे काही पत्र होते ते दिनांक सहा जानेवारी दोन हजार तेवीसच्या पत्राची प्रत पुढील आवश्यक त्या कारवाईसाठी यासोबत जोडलेली आहेत तर बघा प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी संकीर्ण अर्ज क्रमांक बारा दोन हजार तेवीसमध्ये उपरोक्त आदेशान्वये सन दोन हजार एकोणवीसमध्ये पोलीस चालक भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करण केल्याप्रकरणी विविध घटकातील उमेदवारांची निवड रद्द केल्याप्रकरणी उमेदवारांनी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई औरंगाबाद व नागपूर खंडपीठ येथे दाखल केलेल्या विविध ज्या काही मूळ अर्जांच्या अनुषंगाने माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी दिनांक अकरा चार दोन हजार बावीस या व महा माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधरण न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठ यांनी दिनांक पाच चार दोन हजार बावीस व माननीय महाराष्ट्र न्यायाधिकरण प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठ यांनी दिनांक एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजी दिलेले जे काही आदेश आहेत ते मागे घेतलेले असून सदर अर्ज पूर्ण खंडपीठापुढे म्हणजेच लार्जर बेंचपुढे ठेवण्यात आलेले आहेत सदर अर्जाची सुनावणी आता पूर्ण खंडपीठामार्फत म्हणजेच लार्जर बेंचमार्फत केली जाणार असून पुढील सुनावणी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस व अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी होणार आहे तर बघा मित्रांनो एकाच वेळी जे काही वेगवेगळे वेग उमेदवार वेग असतात ज्यांनी डबल फॉर्म भरलेले असतात तर त्या संदर्भाचे जे काही मॅटर यांनी दिलेले आदेश होते तर ते आदेश जे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत आणि पुढील जी काही सुनावणी आहे ती लार्जर बेंच पुढे ठेवण्यात आली आहे आणि लार्जर बेंचची जी काही सुनावणी आहे तर ती सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी रोजी त्या ठिकाणी होणार आहे तर त्या संदर्भाची माहिती मित्रांनो या परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा तसेच सोबत जोडलेल्या व्यतिरिक्त यादीव्यतिरिक्त इतर घटकातही एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना पर प्रशिक्षणास पाठवण्यात आले असेल नसेल तर अशा उमेदवारांनाही याबाबत समज देण्यात यावी तर बघा मित्रांनो जे काही डबल फॉर्म भरणारे उमेदवार आहेत त्या संदर्भाचं महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयामार्फत काढण्यात आले आहे पाहू शकता सईसुद्धा आहे संजय कुमार पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक महाराष्ट्र राज्य मुंबई त्याचबरोबर जी काही प्रत आहे ती बघा पोलीस आयुक्त कार्यालय जे आहेत पोलीस अधीक्षक कार्यालय आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशिक्षण जे काही केंद्र आहेत त्या ठिकाणी ही प्रत पाठवण्यात आली आहे अशा पद्धतीचे मित्रांनो महत्त्वाचं परिपत्रक होतं अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद